सातारा जिल्ह्यातील कराड नगरीमध्ये अवतरली शिवशाही. कराड शहरात हिंदू एकता आंदोलन समितीसह कराड शहरातील विविध सामाजिक मंडळांकडून अक्षय तृतीयेला पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. काकाकडून पुतण्याच्या खुनाचा प्रयत्न. पाऊल वाट ही तुझ्या काय एकट्याची आहे का असे म्हणत मान तालुक्यातील म्हसवड येथील लिंगे वस्तीत काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. यामध्ये पुतण्या जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंस्टाग्रामवर रील्स करणे युवकाला पडले महागात. इंस्टाग्रामवर रील्स करणाऱ्या युवकावर करण्यात आली कारवाई. इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचा दरारा निर्माण करणाऱ्या काही तरुणांना खट्टाव तालुक्यातील वडूज पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. वडूज शहरात दुचाकीवरून फिरून काही युवक व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर शेअर करत होते. या प्रकरणी वडूज पोलिसांनी 3 जणांवर कारवाई केली आहे. सातारा पोलिसांकडून 25 लाखाचे दागिने हस्तगत. सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश. या प्रकरणी पोलिसांनी 4 चोरट्यांसह एका सोनारालाही अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 24,50,000 रुपये किमतीचे 35 तोळ्याचे दागिने हस्तगत केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षामध्ये विलीनीकरण नव्हे तर एकत्र काम करणार खासदार शरद पवार यांचे सातारा येथे प्रतिपादन. नवरदेवाच्या गाव देवावेळी धुमसचक्री. धुमसचक्री प्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल. जुन्या भांडणाच्या कारणावरून विवाहाच्या गावदेव मिरवणुकीत 2 गटात जोरदार धुमसचक्री झाली. या प्रकरणी 19 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना कराड तालुक्यातील घारेवाडी येथे घडली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर खून खटला निकालावर समाधान नसल्याचे प्रतिपादन. समाजवादी युवक दलातील सहकारी विजय मांडके यांनी केले. कराड येथील शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा अनघा पराडकर यांना नरेंद्र विद्यापीठ संस्था आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक न वा जोशी स्मृती समितीतर्फे देण्यात येणारा सेवावृत्ती जानकी जोशी खडक लाटकर सेवा गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल शिक्षण मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना. रक्षा विसर्जनावेळी मधमाशांचा हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यात 70 जण जखमी. पाटण तालुक्यातील मराठवाडी येथे नदीकाठच्या स्मशानभूमीत रक्षा विसर्जन सुरू असताना आग्या मोहाच्या मधमाशांनी ग्रामस्थांवर हल्ला चढवला. यामध्ये 70 पेक्षा जास्त ग्रामस्थ जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गत 3 आठवड्यात घडलेली ही 4थी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली. फलटण शहरामध्ये शोभायात्रा आणि विविध उपक्रमाद्वारे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आली भव्य मिरवणूक. कराड तालुक्यातील मलकापूर येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 8 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू. सातारा तालुक्यातील बोरखळ येथील कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एका 8 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी दोघांना जन्मठेप, तर तीन आरोपींना पुराव्याअभावी करण्यात आले निर्दोष मुक्त. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी सातारा शहरातील सोन्याची दुकाने झाली फुल. सर्वच दुकानात सोने खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. सातारा जिल्ह्याबाहेरील बातम्या. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्याचा महानैवेद्य, करण्यात आली आंब्याची आरास.